अनंत सरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी जरांगे उपोषण करणार आहेत. तर माझ्या एकाही माणसाला खर्चटायला नको असा इशारा जरांगेंनी दिलाय. मनोज जरांगेंच्या मागण्या कोणत्या? मनोज जरांगे पाटील मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषणाला बसणार. मराठा कुणबी एक आहेत असा जीआर लवकरात लवकर काढा. हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याची जरांगे यांची मागणी. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करा, मनोज जरांगे यांची मागणी. राज्यभरातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं. शिंदे समितीनं नोंदी शोधण्याचं काम पुन्हा एकदा सुरू करावं. आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, जरांगे पाटलांची मागणी. मराठा आणि कुणबी एक असल्याचा तुम्ही अध्यादेश पारित करा. दुसरं, सगळ्या सोयरीची तात्काळ तुम्ही अंमलबजावणी करा. हैदराबादच्या गॅझेटचं, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट लागू करा. सरसकट जे गुन्हे मागे घ्यायचे ठरलेले ते पण सगळे सरसकट मागे घ्या. EWS ACBC आरक्षण देऊन गेले आणि त्या पोरांचे जे हाल व्हायला लागलेत ते तीनही ऑप्शन ठेवा तुम्ही. या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी म्हणून आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे. मनोज जरांगे पाटलाला सुद्धा याबद्दलची कल्पना आहे की फक्त आणि फक्त हे माहितीचं सरकारच आरक्षणाबद्दल चांगला निर्णय घेऊ शकतो म्हणून त्यांचा आग्रह हा या माहितीच्या सरकारकडे आहे आणि निश्चित त्याची दखल सरकार घेईल. त्यांच्या मागण्या लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर प्रयत्नशील राहू.